आता बातमी साताऱ्यातून आहे। वादळी पावसामुळे थांबलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अंतिम लढत होणार आहे। पावसामुळे शाहू स्टेडियम इथल्या कुस्ती मैदानाचं मोठं नुकसान झालं होतं आणि नेमकं तिथली परिस्थिती काय आहे या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। कुस्ती स्पर्धा साताऱ्यात पार पडत असताना काल अचानक आलेल्या पावसाच्या संकटामुळे या स्पर्धा होतील का नाही याबद्दल शंका होती, परंतु आज सकाळी 8 वाजल्यापासून या कुस्ती स्पर्धेला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय ह्या आता मॅटवरच्या कुस्ती स्पर्धा सुरू आहेत, शेजारी ज्या मातीतल्या असतात त्या मातीच्या आखाड्यातल्या सुद्धा स्पर्धा सुरू आहेत। काल रात्री इथली माती भिजली होती, स्टेजवरची लाईट व्यवस्था कोलमडून पडली होती, परंतु आज रात्रभर संयोजकांनी घेतलेल्या कष्टामुळे पुन्हा एकदा आता या कुस्ती स्पर्धा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत। आज संध्याकाळी 6 वाजता या स्पर्धेचा शेवटचा अंतिम सामना होईल आणि नंतर या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण याबाबत आपल्याला समजून येईल। त्यामुळे आता सुरू झालेल्या कुस्ती स्पर्धांना सध्या तरी ढगाळ वातावरणामुळे चिंता व्यक्त केली जाते। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा।